आणि संगीतमय वातावरण आहे. आणि आपल्याला माहित आहे की वरातीमध्ये किंवा लग्न समारंभात किंवा हळद असेल तर अशा वेळेला एक सुंदर आवाज एका वाद्याचे येत होते, वाद्य म्हणजे बुलबुल. आणि तेच वाद्य आज आपण सर्वांनी मिळून ऐकायचं आहे. सगळ्यांची ओळख करून देतो, विलास कांबळे त्यांच्याकडे कॅमेरा जाऊ दे आणि ते बुलबुल वाजवणार आहेत. त्याच्यानंतर हा माझाच विद्यार्थी सूरज कांबळे हा ढोलक वाजवणार आहे. हा सुद्धा विद्यार्थी सुशांत कांबळे हा फुलकीची साथ देणार आहे. एक चांगल्या अर्थाने छानपैकी हे वातावरण एन्जॉय करूया आणि आपण आजच्या या मैफिलीला सुरुवात करूया. पहिलं गाणं मी सांगेन की तू सुख करता मगाशी जे वाजवलं ते वाजवा आणि छान देऊ आपण एक ध्रुवपद आणि त्याच्यात लिहून कळव आणि परत ध्रुवपद करून मग आपण दुसऱ्या गाण्याकडे जाऊ. स्टार्ट. साहित्य मुद्दा म्हणून याच्याकडे जरा कॅमेरा क्लोज करा. हे साहित्य विलास कांबळे वाजवतात. हे साहित्य वाजवणं तेवढं सोपं नाही किंवा हे वाद्य वाजवणं तेवढं सोपं नाही. आपण हळूहळू पुढच्या गाण्याकडे वळूया. मी